बीकॉम थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आतापर्यंत आपण प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन, त्यानंतर लेजर अकाउंट्स मध्ये आपण मशीन अकाउंट आणि हायर वेंडर अकाउंट हे कंप्लीट केलं आहे। तर आज आपण जे दोन अकाउंट्स अजून आपल्याला ओपन करायचे आहेत त्यातलं तिसरं लेजर अकाउंट आहे डेप्रिसिएशन अकाउंट आणि चौथा आहे इंटरेस्ट अकाउंट। हे दोन अकाउंट्स आपल्याला अजूनही कंप्लीट करायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठला अकाउंट घेतलेला आहे, डेप्रिसिएशन अकाउंट्स आपण ओपन करणार आहोत। प्रॉब्लेम नंबर 14, प्रॉब्लेम नंबर 14 एस डेप्रिसिएशन अकाउंट, तीन नंबर लेजर अकाउंट्स आहे। तर डेप्रिसिएशन अकाउंट म्हटल्यानंतर ह्यामध्ये फक्त काय असणार आहे, डेप्रिसिएशन जी अमाउंट आहे ते फक्त आपण इथं रेकॉर्डिंग करायचं आहे। तर सगळ्यात मेन बाब डेप्रिसिएशन जी अमाउंट आहे, तर जी पहिली अमाउंट असणार आहे, डेट किती आहे 30/6/2004, पहिली अमाउंट आहे 30/6/2004। तर काय येणार आहे, टू मशीन अकाउंट, टू मशीन अकाउंट। तर पहिलं डेप्रिसिएशनची अमाउंट आहे 2980 रुपये आहे आणि हेच डेप्रिसिएशन अमाउंट आपण वर्षाच्या अखेर म्हणजे 31 मार्चला, किंवा आता यामध्ये डेट काय असणार आहे की 30 जून आहे, तर आपण काय करणार आहोत की डेप्रिसिएशन कुठे ट्रान्सफर करतो आपण, प्रॉफिट लॉस मध्ये ट्रान्सफर केलं जातं। तर डेट किती आहे 30 जून 2004 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेप्रिसिएशन किती 2980 रुपये आहे, 2980 रुपये डेप्रिसिएशन आहे। त्यानंतर 31/12/2004 टू मशीन अकाउंट डेप्रिसिएशन आहे 5,665 रुपये डेप्रिसिएशन आहे 31/12/2004 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेट ट्रान्सफर 5,662 रुपये डेप्रिसिएशन येणं, 5,662 रुपये। एस नेक्स्ट आहे 30 जून 30 जून 2005 थोडस आपण इथं डेट चेंज करायची आहे, जी डेप्रिसिएशन डेट आहे डेप्रिसिएशन आहे टू मशीन अकाउंट अमाउंट आहे
5096 बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेप्रिसिएशन आए 5096 कैलक्युलेशन के लिए अमाउंट ट्रांसफर कराएं बाकी कुछ ही अमाउंट इतना नहीं है। ओके नेक्स्ट अकाउंट है लेजर अकाउंट्स आए इंटरेस्ट अकाउंट आए तर इंटरेस्ट अकाउंट में काय येणार आहे जी आपण इंटरेस्ट कैलक्युलेशन केलेला आहे ती सर्व अमाउंट त्या लेजर अकाउंट्स मध्ये येणार आहे जे अपन इंटरेस्ट कैलक्युलेशन अगदी सुरुवातीलाच अपन केलेला आहे ते सर्व अमाउंट इथे येणार आहे। तर बघा पहिला डेट आहे 30/6/2004 टू हायर मेंडर तर पहिला इंटरेस्ट किती आहे बघा 1788 रुपये। त्यानंतर आहे June 2004 बाय प्रॉविडेंट लॉस अकाउंट इंटरेस्ट के लिए है 1788 रुपये। यस ये पहला अपन 6 महीने से इंटरेस्ट ट्रांसफर के लिए आए नेक्स्ट आए 31/12/2004 टू हायर मेंडर अकाउंट सेकेंड इंटरेस्ट आए 1362 रुपये 31 December 2004 बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट 1362 रुपये। त्यानंतर इंटरेस्ट घ्यायचा आहे 30 June 2005 टू हायर मेंडर अकाउंट किती आहे इंटरेस्ट 922
922 तर त्या दोन्हीची बेरीज 4 8 12 आणि 22 2284 रुपये अमाउंट येतो. त्यानंतर शेवटचा 31/12/2005 तो हायर मेंडर अकाउंट इंटरेस्ट हाय 328. बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट इंटरेस्ट 328 हे 328 एस ते अशा पद्धतीने हा इंटरेस्ट अकाउंट आहे. तर हा अकाउंट्स किती नंबर येणार आहे? 4 नंबरला लेजर अकाउंट्स येणार आहे इंटरेस्ट अकाउंट एस. तर फक्त इंटरेस्टची जी अमाउंट आपण कॅल्क्युलेशन केलेली आहे तीच अमाउंट फक्त असणार की त्या अकाउंटला येणार आहे, बाकी कुठेही अमाउंट सुद्धा येणार नाहीये. तर हे अशा पद्धतीने काय असणार की हे 4 लेजर अकाउंट्स आपण पूर्ण केला आहे. तर सर्वांनी काय असेल आपल्या अकाउंट नंबर मध्ये पूर्ण करायचं आहे. तर आता पहिल्या मेथड मध्ये एकच प्रॉब्लेम आपला राहिलेला आहे, तो आहे प्रॉब्लेम नंबर 15. हे आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार आहे. तर सगळ्यांनी बघा, जे ग्रुप मध्ये असणारे स्टूडेंट्स आहे सर्वांनी हा व्हिडिओस लेक्चर व्हिडिओस रोज बघायचा आहे, कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असू दे की हा जो प्रत्यक्षित क्लास जे आपण म्हणतो तो काय लगेच अजून 3 ते 4 महिने तर पॉसिबल नाही आहे असं सिच्युएशन समोर आहे. तर ती लक्षात घेऊन काय असणार की प्रत्यक्षित क्लास सुरू होईल आणि आपल्याला क्लास शिकता येईल असं कोणी सुद्धा गैरसमज करून घेऊ नका, कारण की अजूनही वेळ आपल्याला भरपूर लागणार आहे प्रत्यक्षित क्लास सुरू करण्यासाठी. त्यासाठी जे काय ग्रुपमध्ये असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी क्लाससाठी रोज व्हिडिओ लेक्चर्स करून जे काय तुम्हाला होमवर्क सांगितलं असेल ते होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचं, हे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असणार आहे. ऍडमिशन्स प्रोसेस हे काही कॉलेजेस पूर्ण केलेले आहेत आणि बाकी आणखी एखादा दोन कॉलेजेस फक्त ऍडमिशन प्रोसेस सुरू करायचं राहिलेलं आहे. तर मॅक्झिमम बाकीचे सर्व कॉलेजेस बीकॉम थर्ड इयरचे ऍडमिशन्स हे कंप्लीट प्रोसेस झालेलं आहे. तर ऍडमिशन प्रोसेसवर डिपेंड न राहता तुम्ही क्लास रेग्युलर अटेंड करणं हे अतिशय गरजेचं आहे. येस, कारण की ऍडमिशन प्रोसेस तुमचं होणारच आहे, तर एक फार दिवस राहिलेला नाही आहे की ऍडमिशन प्रोसेस तुमचं चालू होणार आहे. येस, तर त्यावर तुम्ही डिपेंड राहून क्लास अटेंड करत नसेल तर हे तुमचं मोठा नुकसान होणार आहे. तरी सर्वांना विनंती असेल की रेग्युलर तुम्ही क्लास अटेंड करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.